पुणे तिथे काय उणे, पुणे म्हणजे मराठी अगदी स्पष्ट बोलणं, पुणे म्हणजे शालजोडीतले टोमणे मारणं, पुणे म्हणजे अगदी शिस्तीत वागणं, पुणे म्हणजे कमीत कमी शब्दात दुसऱ्याचा कसा अपमान करता येईल हे बघणं, पुणे म्हणजे पाट्या लिहिण्या वाचण्याचा छंद जोपासणं, पुणे म्हणजे एक ते चार निवांत झोपणं, पुणे म्हणजे कॅम्प ते हिंजवडी कुठेही आरामात फिरणं, पुणे म्हणजे गोडधोड खाणं, पुणे म्हणजे सारस बागेतल्या गणपतीच्या साक्षीने भेळ खाणं, पुणे म्हणजे ब्रेकफास्टला मिसळ पाव घरी पार्सल आणणं, पुणे म्हणजे छोट्याशा गाडीवरच्या वडापावलाही जगात भारी म्हणणं, पुणे म्हणजे भर पावसात सिंहगडावर जाऊन आहा भजी आणि पिठलं भाकरी चोपणं, पुणे म्हणजे कॉलेजला जातो सांगून वैशालीत SPDP खाणं, पुणे म्हणजे मंडईतून येता येता आलं लिंबू घालून उसाचा रस पिणं, पुणे म्हणजे उन्हाळ्यात थंडगार मँगो मस्तानी पिणं, पुणे म्हणजे थंडीची चाहूल लागली की लगेच स्वेटर आणि मफलर घालून फिरणं, पुणे म्हणजे आमची कुठेही शाखा नाही असं IT सांगणं, पुणे म्हणजे मराठी शब्द वापरूनच हिंदी बोलणं, पुणे म्हणजे सकाळी लवकर उठून टेकडीवर मॉर्निंग वॉकला जाणं, पुणे म्हणजे शाळेची पिकनिक असो किंवा हनीमून लोणावळ्याला जाणं, पुणे म्हणजे जगातील कोणतीही वस्तू तुळशीबागेत आणि लक्ष्मी रोडवर मिळते असं छाती ठोकपणे सांगणं, पुणे म्हणजे दगडूशेठ गणपतीला मनोभावे हात जोडणं. तुमच्यासाठी पुणे म्हणजे काय आहे लवकर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. चला 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 लवकर, युअर टाइम स्टार्ट्स नाउ.